चेहरा मेला आणि तरी एवढ्या मोहरा येत आहेत म्हणजे खचितच याच्या मागे अजून कोणीतरी मोठी व्यक्ती आहे. मी आधी कोतवाली त्याची नोंद करणार होतो, पण मग माझ्या मनात एक विचार आला म्हणून मी तुझ्याकडे आलो. कसला विचार? जर का लोहाच्या पाळण्याची सोय आपण केली तर तो खेळणीवालीला जाऊन नक्कीच भेटे. आणि ह्या मोहरा पाहता ती खेळणीवाली बाई साधी नाही हे लक्षात येत. पुण्यावरचं संकट अजून टळलेलं नाही, फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे. कोतवालाला खबर देऊ, ते म्हणतील तसं करू. माझ्याही मनात तोच विचार आला होता, पण कोतवाल कामानिमित्त सुरतेला गेले. बाकी कोणाला सांगण्यात हाशील नाही, कोतवालानंतर विश्वासू तूच. तुम्ही तो आला झुलवत ठेवा, कोतवाल सुरतेवरून आलं की त्यांना विचारून ठरू. कोतवाल सुरतेला गेले ही संधी साधायची असेल गनिमांना, आणि जर का ते परत आले आणि मी त्यांना हो म्हणालो तर त्यांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. तेव्हा जर ही संधी घ्यायची असेल ती आत्ताच. पण मला समजतंय बाजी, पण गजाननावर माझी नितांत श्रद्धा आहे आणि त्याचा चोरी गेलेला हार परत मिळावा म्हणून मला ही नामी संधी वाटते. पण तू नाही म्हणत असशील तर या मोहरा मी कोषागारात जमा करतो, पण एकदा का ती खेळणीवाली आपल्या हातून निसटली तर मग गजाननाचा चिंतामणी हार सापडणं खचितच. थांबा. खेळणीवाली जर खरंच चोर असेल तर मग तिनं मला का वाचलं? शहरात तिला का मारत होता? पण आता ती लोहाला का सोडवते? बाजी, हे फार मोठं षडयंत्र आहे हे नक्की. चिमणाजीराव, माझं ठरलंय आपण ही कामगिरी पार पाडायची.